कारण या जनाबाईला आपलं सहस कुणीच नव्हतं, एकमेव फक्त पंढरीचा पांडुरंगच तिचा सर्वस्व होतो, देवावरच तिची निस्सीम अशी श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेच्या जोरावरच तिने भक्ती रसात अगदी नाहून निघाली आणि ती काम करता करता सतत जे बोलायची त्याला अभंग रूप प्राप्त झाले, अभंग म्हणजे कधीही भंग पावणार नाही असं, आणि हा जनाबाईंचा सुद्धा गाजलेला अभंग आहे, धरिला पंढरीचा चोर। बघा जणी म्हणे बा विठ्ठला जीवे न सोडी मी तुला जिवंत सोडणार नाही, असा अर्थ एका अर्थी घ्यायचा आहे, पण खरं जरी वरवर असं वाटत असेल तरी जनाबाईंनी या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की माझ्या शिवाय जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी तुला सोडणार नाही, दुसरा कशाचाही विचार माझ्या मनामध्ये येणार नाही, असं निस्सीम भक्तीचं हे उदाहरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। सकल संत गाथा खंड पहिला जनाबाईंचे अभंग यातून हे घेतलेला आहे, अतिशय सुंदर असं हे काव्य। जरी विपुल ग्रंथ रचना किंवा अभंग रचना जनाबाईंची असेल तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी सुंदर असा हा भक्ती रसाचा महिमा जनाबाईंच्या अभंगातून कळतो। तुम्हाला ही कविता सहज ऐकायला मिळेल, स्वतः प्रयत्न करा, चाल लावा, नक्कीच सुंदर असा गाण्याचा अनुभव तुम्हाला घेता येईल। कविता समजली? समजली कविता?